नमस्कार. कोकण वैभव या आपली यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, संगमेश्वरवरून शेगावसाठी श्री संत गजानन महाराजांची पालखी निघालेली आहे, दिंडी निघालेली आहे पालखीची धामणीच्या मंदिरातून. धामणी यादवडीमध्ये संत गजानन महाराजांचं जे मंदिर आहे तिथून पालखी निघालेली आहे. कोकण ते विदर्भ असा पालखीचा दिंडीचा प्रवास आहे. पहाटे 4 वाजता हा प्रवास सुरू झालेला आहे मडगाव नागपूर रेल्वेने, आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलेलो आहोत आता शेगावला. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते. मित्रांनो नमस्कार. कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मी आत्ता आलेलो आहे शेगावला, श्री संत गजानन महाराज मंदिर येथे धामणीच्या आमच्या मंदिरातून पालखी परिक्रमेसाठी घेऊन आलेलो आहे. आणि हा बघताय तुम्ही भक्तनिवास आहे शेगावचा. खूपच प्रसन्न, स्वच्छ आणि सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो इथलं. देवस्थानाच्या इथे जे महाप्रसादालय आहे तिथे आत्ता आम्ही जेवायला आलो आहे. रात्री 10:15 वाजले आत्ता आणि आम्ही आत्ता आलेलो आहे. 10:00 नंतर या ठिकाणी मित्रांनो निवासस्थानामध्ये जे भोजनालय आहे त्या ठिकाणी मोफत भोजन दिलं जातं, आणि त्याच्या आधी जे आहे मित्रांनो 7 ते 10 वाजेपर्यंत ते जेवण कुपन घेतलं जातं त्याचं. निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज श्री गजानन महाराज की जय. 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 नंद कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. महाराज की जय. ओम गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय.
Bye.
Bye.
संगमेश्वर ते शेगाव असा पालखी दिंडीचा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गजानन महाराज की जय म्हणायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.